ऐसा विचार करून या शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचलेत, चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये या संघाने। त्यांच्या समोर जर संघ पाहिला तर आवड हे संघ चांगला विजय या मॅच या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी मिळवला। आता खऱ्या अर्थाने कसरत करायची आहे, कारण शेवटची मॅच आहे आणि या शेवटच्या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल। क्षेत्ररक्षण सजेल आणि त्यानंतर मॅचला होईल सुरुवात। सायंकाळचा सत्र तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो। आता दिवस जर पाहिला तर पहिला दिवस या स्पर्धेचा साईप्रेमी वीरतापाडा चषक 2023-24 हा देवीमान सोहळा आपण आपल्या डोळ्याने अनुभवतायत। खात असो परंतु इथे काय घडलं तर बॉल बॅटवर आला नाही आणि डॉट बॉल आला। पुढचा बॉल यावेळेस सुंदर फटका इथे पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू उडवला, चेंडू चाललाय वेगाने, थांबणार नाही, गाठली सीमारेषा, आला चौकार। बंदुकीचा वेग जेवढा होता ना तेवढ्या वेगाने तो खेळपट्टी अशा प्रकारे असेल ना की बॉल कधी उडेल कधी खाली राहील, त्याच कारणाने बॉल कधी खाली राहतो काल कधी उडतो। पाहूया पुढचा बॉल अजय, या वेळेस फ्लिक केलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय, टिपला जाईल झेल आणि संपेल इथून फलंदाजचा खेळ, फलंदाज बाद। पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी आवळे संघाला केला, नवीन फलंदाज दाखल झाला सचिन, त्याची जागा भरण्यासाठी पूर्णपणे जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरावं लागणारे प्रत्येक खेळाडूला। पाहूया पुढचा बॉल अजय याचा, या षटकातील पाचवा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज। यावेळेस सावेत ऑन साईडला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू टिपला जाईल, दुसरा धक्का लागेल इथे आवाळे संघाला, तो म्हणजे शेवटचा बॉल अजय। या ठिकाणी जर पाहिलं तर पंतांच्या उजवी काढून काहीशा पावलांचा रनअप घेत असताना बॉलला सुरुवात करतोय। यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला पण तिथे क्षेत्ररक्षक कुठली चुकी होणार नाही, टू बॅक, तिसरा धक्का लागत असताना आवळे संघाला। इथे जर पाहिलं तर अजयने हॅट्रिक मिळवली आहे आपल्या गोलंदाजीवर, सुंदर गोलंदाजीचा नजराना दाखवत असताना शेवटच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी अजयने दाखवली आहे, तीन गडी बाद करण्यात यश आलंय। या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला किशोरची जागा भरून काढण्यासाठी, उलटाच बॉल ऑन साईडला जेल टिपला जातोय, वा इथे पहिले जर पाहिलं तर नक्की झेल उडवला होता परंतु पाहूया। ऋषी या ठिकाणी आता मात्र आपल्या हाईटचा उपयोग करून घेईल का पुढचा बॉल। या ठिकाणी फटका तर चांगला आहे परंतु काय क्षेत्ररक्षक आहे तिथे, टिपला जाईल झेल आणि संपेल इथून फलंदाज, ऋषीचा खेळ, फलंदाज होता परंतु खूप मेहनत घेतली आणि पूर्णपणे गोलाकार हा मैदान बनवला गेला। उलटा बॉल दिशा देत असताना गॅप मध्ये आहे, थांबणार नाही, लावला मॅप, शोधला गॅप, चेंडू झालाय फरार चार धावांसाठी। आता मात्र पाहिलं ना खूप वेळानंतर हा चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी चौकार आल्यानंतर जसा संघ बॅकफुटला गेला ना तसा उभारी घेऊ दा गोलंदाजी ट्रॅकवर। पंडित पहिला बॉल या वेळेचा समोरच्या दिशेला वी शेप मध्ये, चेंडू निघून जाईल सीमारेषावर सहा धावांसाठी। येणारे चार चेंडू कशा प्रकारे असतील, हा फटका चांगला ऑन साईडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला षटकार पाहिला, सुंदर फटका इथे पाहायला मिळाला, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा षटकार लगावला। सुदाम याने थोडस अगोदर जर पाठवला असता तर नक्कीच धावसंख्या वेगाने वाढली असती, परंतु खूपच उशिरा आले म्हणजेच पाहायला गेलं तर सातव्या क्रमांकावर आले, त्यानंतर जर त्यांची फलंदाजी पाहिली चार चेंडू खेळले चार चेंडू मध्ये 13 धावा बनवल्यात।
24 धावा पहिल्या 12 चेंडू मध्ये धावा कमी होत्या 12 होत्या परंतु येणाऱ्या 3 चेंडूवर धावा जर पाहिला तर 3 चेंडूवर 12 धावा बनवल्यात चांगली धाव संख्या सुदाम अजूनही एखाद दोन फटके जर आले तर चांगली धाव संख्या उभी राहू शकते परंतु ते फटके आले पाहिजे पुढचा बॉल घेऊन हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये टिपला जाईल जेल आणि संपेल इथून सुदामचा खेळ मध्ये दाखल होईल योगेश 24 धावा सागडी बाद आहेत दोन चेंडू मार्ग असतात पुढचा बॉल घेऊन पंडित शॉर्ट पिच बॉल पुढे ढकलून मारलाय पहा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये हा विकेट मिळेल विकेटचं होईल पतन धक्का क्रमांक 7 धावा जर पाहिला तर 24 धावा 7 गडी बाद झाले शॉर्ट पिच बॉल हुक केलाय परंतु टॉपेज लागली चेंडू मागे गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल बाद फलंदाज पहिला सत्र इथे समाप्त झाला पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा जर पाहिला तर 24 धावा 8 गडी बाद झाले 24 धावा करत असताना 18 बॉल घेतले पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये मी इथे थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा साईप्रेमी वीरचा पाडा चषक 2023-24 हा देवीपमान सोहळा तर नक्कीच सर्व खेळाडूंना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दिसू दिसतंय की कशा प्रकारे ही फेम या ठिकाणी आलेली आहे तर तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमींना तसेच टीम कर्णधार उपकर्णधार टीम मेंबर या सर्वांना विनंती आहे आपल्या टीमचे खेळाडूंची माहिती लाईव्ह गेम मध्ये दाखवण्यासाठी कामी येणार आहे ही माहिती लिंक मध्ये दिलेल्या फॉर्म मध्ये भरून देणे म्हणजेच लिंक मध्ये दिलेला फॉर्म हा सर्व खेळाडूंनी सर्व टीमने भरून द्यायचे जेणेकरून अशा प्रकारे आपण लाईव्ह मध्ये बघू शकाल अशा प्रकारे आपल्या खेळाडूंची नावे येतील अष्टविनायक नऊचा पाडा संघाचा पूर्ण स्क्वॉड या ठिकाणी दाखवण्यात येते तर अशाच प्रकारे आपल्याही टीमचा या ठिकाणी स्क्वॉड या स्क्रीनवरती दाखवला जाईल थँक्यू सो मच निश्चितपणे पाहिलं तर बिग मॅच बिग बॅटल आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये 25 धावांचं टार्गेट इथे चेस करत असताना तुम्ही पाहिला या दुसऱ्या सत्रामध्ये एका बाजूला भुरी सापाडा संघाला स्टाकर इनला तुम्ही पाहाल पंडित नॉ स्टाकिंग इनला अनिल ही जोडी पहिल्याच बॉलवरती परफेक्ट टायमिंग साधलाय कनेक्शन चांगलं राहिलंय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय सीमा पार आणि पहिल्या बॉलवरती धमाका हा चौकार या वेळेलाही चांगल्या दर्जाची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जसाच जसं प्रत्युत्तर म्हणतात ना बारी 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 सबकी बारी पहिले तुम्हारी अब मारी आधी तुम्ही मारल्यात आम्हाला आता आमच्याकडे तो डाव आलाय आणि सध्या आम्हाला हा सामना जिंकायचा आहे तीच मात्र इथे दाखवून देत असताना फलंदाज पंडित त्याच्या बाट मधनं हे दोन खुमकारी जलवाधारी चार येत आहेत आणि सध्या या चौकाराच्या मदतीनं पाहिलं तर 8 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत इथून सर पाहिलं तर हे टार्गेट या 25 धावा जर डिफीट करायच्या असतील तर ही विकेट फार अवेलेबल असेल गोलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी या आवाळी संघाच्या गोलंदाज किरणला कारण ही विकेट मिळाली तर दबाव निर्माण होईल प्रेशर निर्माण होईल कदाचित तुम्ही या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकाल परंतु थांबायचं नाव घेणार नाही फलंदाज पंडित पंडितनं ठोकलाय सलगचा तिसरा चार गावामध्ये एक ट्रॉफी मात्र नक्कीच जाणार आणि दोन्ही टीमला विनंती असेल की आपण स्पीड अप द्यायचंय 12 चेंडू 12 ची गरज स्टाकर एंडला पंडित आणि सध्या पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती अक्षय ओहो क्लास 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 बाहेर झाले फटकाला जवाब एक्स्ट्रा कव्हर जोडला चिरून निघून चाललाय सीमा रेषा पार चौकार या हा सामना कुठेही जाणार नाही सध्या तर सामन्याचं समीकरण बदललं गेलंय 11 बॉल्स 8 धावांची गरज आहे पुन्हा एकदा थर्ड मॅन क्षेत्र सुनलाय गॅप सिलेक्शन गली पॉइंट अप्रतिम फटका चेंडू सीमारेघेचा भेद घेईल चेंडू क्षेत्ररक्षकाला भेट करेल पुन्हा एकदा
हा विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा चौकार राइट आर्म राउंड द विकेट ना अगदी पाहिले तर अतिशय वेगवान गोलंदाज आहे, परंतु गती असली म्हणून लेंथ चांगली नाही आहे आणि सध्या ज्या दिशेला फटकेबाजी होती आहे त्या दिशेला क्षेत्ररक्षक नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू झाला सीमा पार आणि आजच्या दिवसामधला क्वालिफाय ठरलाय टीम बुरी सबाडा संघ, ज्या खेळाडूने आज काय कमालीचा खेळ केलाय.